विषय वेगळा आहे याची तर चर्चा अफकोर्स आहे. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं काय कारण होतं या चित्रपटाशी असोसिएट होण्याचं? बेसिकली खरं सांगायचं म्हणजे असं काही कारण नव्हतं, मी त्या पंथातला नव्हतो. पण दोन विषय माझ्या निगडीत होते. त्यातला पहिला विषय असा होता की मी शेतकरी आहे, माझी 700 एकर शेती आहे आणि आय एम अ हायएस्ट वॉटर मेलन प्रोड्युसर इन इंडिया. आणि एवढं सगळं असून आय एम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केळी उत्पादक मी आहे. पण एवढं सगळं असून सुद्धा परत मी आनंदी नाही आहे. आनंद यात आहे की ती फुलवण्यामध्ये आनंद आहे पण विक्री करण्यामध्ये काही मिळत नाही सर. खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे आज सुद्धा म्हणाल तर आज पपईमध्ये एवढं मोठं काम करतो पण पपई आज सुद्धा माझा 2 रुपये किलोने जातो. म्हणजे काय अवस्था आहे, म्हणजे ठीक आहे माझे इतर बाकीचे 4-5 बिझनेस आहेत सो आय कॅन एबल टू मॅनेज, बट वॉट अबाउट अदर पीपल्स? म्हणजे जो सामान्य शेतकरी, जो 5-7 एकरच्या आतला शेतकरी आहे, त्याला सांगताही येत नाही आणि सहन होत नाही. त्यामुळे त्याची जी अवस्था आहे ती अवस्था मला बघितली आणि राम सर आणि विनोद सर माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला हा सांगितला. पण मी असा थोडासा प्रथमदर्शनी एक काय म्हणतात तटस्थतेची भूमिका घेतली. आणि त्याचबरोबर अजून एक आहे, मी समाजकार्य करत असतो, म्हणजे हा पहिला रिझन आहे की ह्या मूवीमध्ये यावं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की समाजकारण करत असताना मुलामुलींची लग्न करतो आणि माझ्या शेतीच्या मध्ये काम करणारे 400-500 कामगार आहेत, त्यातले बीएससी अग्री साधारण 16-17 माझ्याकडे आहेत आणि त्या बीएससी अग्रीमध्ये सुद्धा 13-14 अशी आहेत की ज्यांची लग्नच झाली नाही आहेत. म्हणजे त्यांची 4-5 एकर शेती आहे, लग्न झाले नाही आणि काय वाटतेल ते करतात आणि त्यातले काही शेतकरी त्या विदर्भातले आहेत आणि मग त्यांना फसवणूक आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला जाणवलं की अरे हो, इट टच माय हार्ट. आणि त्यानंतर मग विचार केला, अदरवाईज माझी शाखा कुठे नाही, पुणेकर आहे तसं आपण म्हणतो. पण जेव्हा ह्या दोन गोष्टी जवळ आल्या आणि ज्या प्रकारे मला तो विषय जर सिरियस असता तर मी कदाचित थोडासा नकार केला असता, पण ज्या प्रकारे त्या दोघांनी माझ्यासमोर ती अशी काय म्हणतात एक मोहिनी संमोहन काहीतरी माझ्यावरती केलं त्या दोघांनी आणि ज्या प्रकारे मला स्टोरी सांगितली ती इतकी भावली आणि खरंच सांगतो ज्या प्रकारे त्यांनी सांगितली त्या क्षणापासून मी थोडंसं बघितलंय, पूर्ण बघितलं नाही पण प्रत्येक क्षणी मी हसतो आणि एवढा खदखदून हसतो आणि मजा येते बघायला. म्हणजे जे माझ्या मनात होतं, जे माझ्या स्वप्नात त्यांच्या स्वप्नातलं माझ्या मनात घुसवलं त्यांनी आणि ते स्वप्न मी साकार करतोय याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो.